नमस्कार। आज 15 ऑक्टोबर भारत रत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती। सर्वत्र आज वाचन प्रेरणा दिवस म्हणून त्यांची जयंती साजरी केली जात आहे। शाळेत असतो तर मोठ्या उत्साहाने या साऱ्या जयंतीचं आयोजन करता आलं असतं। 6-7 महिने झाले शाळा बंद आहेत, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष संवाद दुरापास्त आहे आणि मग आम्ही शिक्षकांनी धरली ऑनलाईन शिक्षणाची कास। सुरुवातीला थोडं अजब वाटलं, कठीण गेलं, पण तरी सुद्धा प्राप्त परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय कुठला पर्याय नव्हता आणि म्हणून आम्ही महानगरपालिकेतील अनेक शिक्षक एकत्र आलो, समविचारांची मोट बांधली आणि महानगरपालिका शिक्षक समूहाची स्थापना करून आम्ही ऑनलाईन शिक्षण पद्धतीने रोजच्या रोज विद्यार्थ्यांना अभ्यास देऊ लागलो। त्या त्या विषयाचे व्हिडिओज असतील, ऑडिओज असतील किंवा अगदी जे दिसेल त्याच्यावर आपण आता व्हिडिओ करूया का आणि हे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवूया का, मग त्या परिसरातल्या वनस्पती असतील, परसबागेतील काही फुलं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लेख असतील, अभिवाचनाचा उपक्रम हाती घेतला, परंतु रोज विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलंच पाहिजे या तळमळीनं अनेक शिक्षक म्हणजे वेळेची पर्वा न करता ते सतत कार्यरत राहिले। अगदी सप्टेंबर महिन्यामध्ये घटक चाचणी क्रमांक 1 सुद्धा ऑनलाईन पद्धतीने घेतली, त्याचे रिझल्ट सांगितले, पालकांची ऑनलाईन गुगल मीट घेतली, लवकरच आता प्रथम सत्र चाचणीचं सुद्धा आयोजन केलंय। पण आज वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्तानं आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरीच कसे वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवलेत याची एक थोडक्यात झलक पाहूयात। खरं तर वन रूम किचन मध्ये राहणारे हे विद्यार्थी किंवा अगदी सिंगल रूम मध्ये राहणारे विद्यार्थी, एकीकडे स्वयंपाक चाललाय, दुसरीकडे बाळ रडतंय, तिसरीकडे शेजाऱ्यांच्या टीव्हीचा आवाज येतोय, कुठून तरी भांडणं कामी पडतायत, आणि तरी सुद्धा एवढ्या बिकट परिस्थितीत हे विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत सहभागी होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत, रोजच्या रोज नवनवीन उपक्रमात सहभागी होत आहेत। आणि खरंच कौतुक वाटतं या सर्व विद्यार्थ्यांच्या जिद्दीला आणि त्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीला। आज जागतिक हात धुणे दिन सुद्धा आहे। आपल्याला कोरोनाने हातांची स्वच्छता याबद्दल अनेक वेळा धडे दिलेले आहेतच, पण आपण हातांचीच काय, आपल्या शरीराची, आपल्या घराची, आपल्या परिसराची खूप स्वच्छता ठेवूया आणि निरोगी आयुष्याचा आनंद घेऊयात। इतक्या दिवस आपण काळजी घेतली, अजून थोडे दिवस काळजी घेऊया, सुरक्षित राहूया आणि पुन्हा एकदा अगदी उत्साहाने या शाळा भरतील आणि आपण सर्वजण भेटूयात या आशेनं आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देते। आणि मुलांनो, तुमच्या अभ्यासाला मी सतत शाबासकी देते, असाच अभ्यास करत राहा, कारण हे दिवस पुन्हा येणार नाहीत। कदाचित या काळात केलेला अभ्यास हा एक वेगळा इतिहास या निमित्ताने तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये सतत प्रेरणा देत राहील। धन्यवाद। माझे नाव पूनम धर्मकीर्ती ढवळे, लोकनेते यशवंतराव चव्हाण, विद्यानिकेतन क्रमांक 6, इयत्ता 8वी, तुकडी क। वाचन प्रेरणा दिनानिमित्त मी तुमच्या समोर एक पाठाचे वाचन सादर करीत आहे। पाठाचे नाव लाखाच्या कोटीच्या गप्पा, वसंत जोशी। कथाकार, कवी, विनोदी साहित्यकाचे लेखक। त्यांनी कथा आणि कवितांबरोबर लोकनाट्य, बालनाट्य आणि बालकुमार वाङ्मयाचे लेखन केले आहे। त्यांच्या कथांचे तमिळ आणि कन्नड भाषेत अनुवाद झाले आहे। त्यांनी लिहिलेल्या बिन बियांच्या गोष्टींचे संग्रह लोकप्रिय आहेत। बिन बियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहेत। थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निखळ विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या विनोदी गोष्ट लिहिल्या आहेत। त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत। प्रस्तुत पाठात दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात। त्यानंतर त्यांच्यात लाखो कोटींच्या गप्पा सुरू होतात, परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपल्याला हसू आवरत नाही। प्रस्तुत पाठ हास्य कल्लोळ बिन बियांच्या गोष्टी या कथा संग्रहातून घेतला आहे। चला तर मग सुरुवात करूया। इंजिन मध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपूर स्टेशनवर 3 तास थांबून राहिली। गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले।
कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. दोन प्रवासी मात्र एका दगडावर दगडी वाकावर बसून बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे एक तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द आणि शब्द दूरवर ऐकू जात होता. त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण. म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि 4 इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. राजा ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजदर पिट्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. किमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तत्काळ तेवढी रक्कम तुला देईन. पण बेटा सांभाळून जायचं बरं का? पण काका तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतीलच. कोटीधिपती काकाचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? नको नको, तू एक स्वतंत्र बंगलाच घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख याप्रमाणे. आय एम रिचा, आय एम इन 8th स्टँडर्ड. नाव आय एम रिडिंग अ पोयम. द पोयम नेम इज ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruit in leaves above and wood to make our houses of and leaves to burn on Halloween and in the spring new birds of green. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know. Harry Benn. थँक यू. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वरी विकास वाघमारे. माझ्या शाळेचे नाव लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6. कवितेचे नाव भारत देश महान. चला चला हो एक मुख्याने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूचा शिरी डोलती, गंगा यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान, गंगा यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान. इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अनपराक्रमाचा, इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अनबलिदानाचा, समतेचा अनविश्वकांतीचा जागवी राष्ट्राभिमान, समतेचा अनविश्व शांतीचा जागवी राष्ट्राभिमान. शौर्याने जे वीरची लढले रानगन्नी ते पावन झाले, भारत भूती स्वप्न रंगले चढवुनी उंच निशान, चढवुनी उंच निशान, चढवुनी उंच निशान. चला चला हो एक मुख्याने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. धन्यवाद. नमस्ते, मेरा नाम जानवी मोरे है. वाचन दिन के अवसर पर मैं आपको एक पाठ सुनाने जा रही हूँ. नाम वारिस कौन. लेखिका विभा रानी. एक राजा था
उसे चार बेटियां थी। राजा ने सोचा कि इन चारों में से जो सबसे बुद्धिमती होगी उसे ही अपना राजपाट सौंपेगा। इसका फैसला कैसे हो वह सोचने लगा। अंत में उसे एक उपाय सूझ गया। उसने एक दिन चारों बेटियों को अपने पास बुलाया। सभी को गेहूं के 100-100 दाने दे दिए और कहा, इसे तुम अपने पास रखो, 5 साल बाद में जब इन्हें मांगूंगा तब तुम सब मुझे वापस कर देना। गेहूं के दाने लेकर चारों बहनें अपने अपने कमरे में लौट आई। बड़ी बहन ने उन दानों को खिड़की के बाहर फेंक दिया। उसने सोचा, आज से 5 साल बाद पिताजी को गेहूं के इन दानों की याद रहेगी क्या? और जो याद भी रहा तो क्या हुआ, भंडार से लेकर दूंगी। दूसरी बहन ने दानों को चांदी की एक डब्बी में डालकर उसे मखमल के थैले में बंद करके सुरक्षा से अपनी संदूकची में डाल दिया। सोचा, 5 साल बाद जब पिताजी ये दाने मांगेंगे तब उन्हें वापस कर दूंगी। तीसरी बहन बस सोचती रही कि इसका क्या करूं। चौथी और छोटी बहन तनिक बच्ची थी, शरारते करना उसे बहुत पसंद था। उसे गेहूं के भुने दाने भी बहुत पसंद थे। उसने दानों को भुनवा कर खा डाला और खेल में मग्न हो गई। तीसरी राजकुमारी को इस बात का यकीन था कि पिताजी ये उन्हें यूं ही ये दाने नहीं दे होंगे, जरूर इसके पीछे कोई मकसद होगा। पहले तो उसने भी अपनी दूसरी बहनों की तरह की उन्हें सहेज कर रख देने की सोची, लेकिन वह ये न कर सकी। 2-3 दिनों तक वह सोचती रही। फिर उसने अपने कमरे की खिड़की के पीछे वाली जमीन में वे दाने बो दिए। समय पर अंकुर फूटे, पौधे तैयार हुए, दाने निकले। राजकुमारी ने ये तैयार फसल में से दाने निकाले और फिर से बो दिए। इस तरह 5 वर्षों में उसके पास ढेर सारा गेहूं तैयार हो गया। धन्यवाद।